नमस्कार, हॅलो 24 तास. ह्या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. आणि ह्या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो. आज आपण आरोग्य विषयक चर्चा करणार आहोत. आजचा विषय आहे विना ऑपरेशन पाठदुखी आणि सांधेदुखीपासून मुक्तता. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर किरण शेटे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर किरण शेटे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, डॉक्टर किरण शेटे हे पुण्यातील प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. तसंच विना ऑपरेशन वेदना मुक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या स्पायनॉलॉजी क्लिनिकचे ते संस्थापक आहेत. आणि त्यांनी वेदना मुक्ती ह्या विषयावरती शोध निबंधही लिहिलेत. चला तर आज आपण ह्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर किरण शेटे यांच्याकडून. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण बघितलं तर अनेकांना पाठदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी या सगळ्याचा त्रास उद्भवलेला आहे. त्याच्या मागची वेगवेगळी खरं तर कारणं आहेत. बैठी जीवनशैली हे एक महत्त्वाचं कारण आहे, कारण की व्यायामाचा अभाव आहेच. पण त्या व्यतिरिक्त इतर काही कारणं आहेत का, आणि त्याविषयी सगळ्यात अगोदर काय सांगाल? अगदी तुम्ही योग्य पॉईंट आउट केलं की बैठी जीवनशैली हा एक सगळ्यात मोठं कारण या वाढत्या पाठदुखी आणि सांधेदुखीसाठी आपण पाहतो. आजकालचं जर जीवनशैली पाहिली आणि त्याला जर आपण कंपेअर पूर्वीच्या जीवनशैलीमध्ये केलं तर आपली हालचाल खूप कमी झाली आहे. बरोबर. कुठेही जा, तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम घ्या, बँकेत जा, फायनान्समध्ये जा, आयटी कंपनीमध्ये जा, ट्रॅव्हलमध्ये जा, सगळीकडे बसूनच काम केलं जातं. आणि नुसतंच बसलं जात नाही तर चुकीच्या पद्धतीमध्ये ते बसलं जातं. अगदी कुठेही तुम्ही जर पाहिलं, स्लाईडमध्ये तुम्हाला दिसेल की बसताना बरेच जण पोक काढून बसतात किंवा वाकड तिकडं बसतात, आणि त्याच्यामुळे मणक्यावर आणि सांध्यांवर अतिरिक्त दाब यायला लागतो. आणि तो अतिरिक्त दाब ह्या दुखण्याला नंतर कारणीभूत ठरतो. सुरुवातीला जास्त दुखणार नाही, पण हळूहळू हे दुखणं वाढत जाईल. त्याचबरोबर आपण पाहतो की कॉम्प्युटरचा अतिवापर. आज आपण 24 तास कॉम्प्युटर शिवाय जगूच शकत नाही. आणि कुठल्याही प्रकारचं काम घ्या, त्या ठिकाणी कॉम्प्युटरचा वापर आलाच आहे. आणि हा तासन तास कॉम्प्युटर बसण्याचा जो उपद्व्याप लोक करतायत, आणि त्याच्यामुळे आपल्या सांध्यांना, स्नायूंना, अस्थिबंधांना आपल्याला रेस्ट मिळत नाही, आणि त्यांना योग्य असा रक्त पुरवठा किंवा त्यांना ऑक्सिजन जे जायला पाहिजे ते जात नाही, आणि त्याच्यामुळे त्यांची झीज होणं किंवा त्यांचं दुखावा येणं हे प्रमाण वाढलेलं आहे. याचबरोबर मी अजून एक फार महत्त्वाचा फॅक्टर सांगेन, आणि तो म्हणजे मोबाईलचा अतिवापर. आज अगदी लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत. आणि ते स्मार्टफोन अगदी साध्या मेसेज कॉल हे तर फार साध्या गोष्टी झाल्या, परंतु त्याच्या व्हॉट्सअपचा मेसेज असेल, सेल्फी पाहणे असेल किंवा सोशल मीडियाचं ब्राउझिंग असेल यासाठी केला जातो. आता मी तुम्हाला एक साधं त्याच्यातलं उदाहरण देतो की एका प्रौढ माणसाच्या डोक्याचं वजन साधारणतः 4 ते 4.5 किलो असतं. बरं. आणि आपण जेव्हा असे सरळ बसलेलो असतो त्यावेळेला, परंतु ज्यावेळेला मी मोबाईलमध्ये जाऊन काही त्याच्यामध्ये वाचणार असेल किंवा ब्राउझिंग करणार असेल, त्यावेळेला गुरुत्वाकर्षण आपल्या डोक्याच्या वजनावर येऊन काम करायला लागतं, आणि त्यावेळेला हेच वजन साधारणतः 27 ते 28 किलो होऊन जातं. म्हणजे असं इमॅजिन करा की जर मी सोशल मीडिया व्हॉट्सअपवर काहीतरी मेसेज वाचतोय, त्यावेळेला माझ्या खांद्यावर आणि मानेवर 8 वर्षाचं एक बाळ येऊन बसलेलं आहे. आणि हे आपण जे करतोय हे दिवसात कमीत कमी 2 ते 3 तास मिनिमम करतो, आणि त्याच्यामुळे सुद्धा मानेवर आणि सांध्यांवर अतिरिक्त ताण पडतोय, आणि त्याचं एक परिणाम झिजेवर आणि हाताच्या किंवा खांद्याच्या दुखण्यांमध्ये होतो. आणि अजून एक फार महत्वाचं कारण जे बोललं जातं पण त्याबद्दल अगेन आपण काही कृती करत नाही, ती म्हणजे असंतुलित आहार. आज जंक फूड असेल किंवा बरेचसे बाहेरचे खाण्याचे जे सवयी आहेत, याच्यामुळे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचं आहार भेटत नाही, आणि त्यामुळे हाडं, सांधे, आपले लिगामेंट्स, मसल्स ह्या सगळ्या वीक होत चालल्यात, आणि त्यामुळे ही दुखणी आहेत ही फार तरुण वयामध्ये आजकाल आम्हाला पाहायला मिळतात. तर मी सांगेन ही सगळी मुख्य कारणं आहेत की आज आपण ही दुखणी लवकर पाहायला. बरोबर. ही तरुण वयामध्ये खरं तर ह्याला सुरुवात होते, आणि साधारणतः 50-60 उलटल्यानंतर ह्याचं स्वरूप जास्त मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. आणि अशा वेळेस मग काय होतं, पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, सांधेदुखी असेल, तर अशा वेळेस डॉक्टर सांगतात की आता आपल्याला ऑपरेशनची आवश्यकता आहे, रिप्लेसमेंटची आवश्यकता आहे. मात्र तुमच्याकडे अशी एक नवीन उपचार पद्धती उपलब्ध झालेली आहे, तुम्ही निर्मिती केली असं म्हणायला हरकत नाही. वेदनामुक्त खरं तर ही जीवनशैली आपण जगू शकतो, आणि ते सुद्धा विना ऑपरेशन. हे कसं काय आणि त्याबद्दल काय सांगाल? मी जेव्हा ऑर्थोपेडिक प्रॅक्टिस माझी वर्षांपूर्वी चालू होती, त्यावेळेला माझ्याकडे जे काही रुग्ण यायचे त्यातल्या बहुतांश रुग्णांना
ऍक्च्युली ऑपरेशनची गरजच नसायची, परंतु माझ्याकडे त्यांना देण्यासाठी फार असं सायंटिफिक किंवा असं दुसरं काही सोल्युशन नसायचं. तर ते काहीतरी व्यायाम केले असतील त्यांनी किंवा काही गोळ्या खाल्ल्या असतील आणि समजा त्यांचं दुखणं कमी नाही झालं आणि त्यांना ऑपरेशनची गरज नाही आहे, तर ते असे कुठेतरी जाऊन काहीतरी टेम्पलेटचे व्यायाम करत बसतात किंवा एखाद्या क्वॅक किंवा बोगस माणसांकडे जाऊन पाठीची किंवा सांध्यांची किंवा दुखण्याची काहीतरी ट्रीटमेंट करत बसतात आणि काही दिवसांनी महिन्यांनी वर्षांनी अक्षरशः त्याला कंटाळून आणि ह्या दुखण्याला कंटाळून अल्टिमेटली त्यांना ऑपरेशनचा निर्णय घ्यावा लागतो किंवा त्यांची स्थिती इतकी खराब होते की ते ऑपरेशनच्या परिस्थितीला जाऊन बसतात. आणि हे सगळं पाहत असताना मी त्यांचा हा प्रवास पाहिला आणि माझ्या लक्षात आलं की हे जे बहुतांश लोक ज्यांना खरं तर ऑपरेशनची गरजच नाही, यांना आपण सायंटिफिक इव्हिडन्स बेस्ड म्हणजे ज्याच्यामधून रिसर्च होऊन खरंच प्रूव्ह झालंय असं काहीतरी सोल्युशन का देऊ शकत नाही आणि असं का सेंटर कुठे अवेलेबल नाहीये. तेव्हा मी त्याचा खूप रिसर्च केला, मी त्याचे शोध निबंध वाचले, वेगवेगळ्या डॉक्टरांशी बोललो, वेगवेगळ्या पथीचा अभ्यास केला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की जगभरामध्ये मल्टीडिसिप्लिनरी ट्रीटमेंट ही कुठल्याही वेदनेसाठी किंवा क्रॉनिक पेनसाठी फार इफेक्टिव्ह आणि फार सुरक्षित अशी मानली जाते आणि त्याचा लॉंग टर्म पेशंटला क्युअर करण्यामध्ये फायदा होतो. म्हणून मी तो विचार केला की आपण मल्टीडिसिप्लिनरी ट्रीटमेंट चालू करून या रुग्णांना ज्यांना की खरंच ऑपरेशनची गरज नसताना नंतर ते ऑपरेशन करतात त्यांना आपण बरं करू शकतो. आणि त्यामुळे मी स्पायनॉलॉजी क्लिनिक जे कुठल्याही वेदनेपासून तुम्हाला बरं करू शकतो असं क्लिनिक चालू केलं. बरोबर. अर्थातच ह्या क्लिनिक विषयी तर मला जाणून घ्यायचंच आहे आणि मात्र जेव्हा विना ऑपरेशन हे सगळे उपचार उपलब्ध आहेत आणि अशा वेळेस विना खरं तर ऑपरेशन आहे, विना वेदना खरं तर ह्या सगळ्यापासून मुक्त होता येणार आहे, तर नक्कीच आपण स्पायनॉलॉजी बद्दल ह्या तुमच्या क्लिनिक बद्दल तर जाणून घ्यायलाच पाहिजे. आणि हे क्लिनिक नेमकं कुठे आहे त्याबद्दलही आपल्या प्रेक्षकांना सांगाल. स्पायनॉलॉजी क्लिनिक हे मुख्यतः पुण्यामध्ये औंध या ठिकाणी आहे आणि दुसरी आमची एक जी शाखा आहे ती कल्याणी नगर पुण्यामध्ये आहे. तर आमच्या ह्या दोन्ही शाखा आता सध्या तरी पुण्यामध्ये आहेत. बरं, पण मग अशा ह्या तुमच्या क्लिनिकमध्ये साधारणतः कुठल्या प्रकारचे रुग्ण येतात? कारण की बऱ्याचदा असं होतं की जेव्हा ऑपरेशन सांगितलं जातं तेव्हा आपण ऑप्शन शोधायला सुरुवात करतो आणि ऑप्शन शोधायला सुरुवात केल्यावरती असे काही ऑप्शन स्पायनॉलॉजीसारखे आपल्याला सापडतात आणि मग अशा प्रकारचे जेव्हा रुग्ण येतात त्यांचं खरोखरच ऑपरेशन टाळलं जाऊ शकतं का? निश्चित, रादर मी म्हणेन ऑपरेशन न सांगितलेले किंवा ऑपरेशन सांगितलेले असे कितीतरी हजारो रुग्ण आमच्याकडे पूर्णपणे बरे झालेले आहेत आणि ते परत त्यांच्या नॅचरल लाईफस्टाईलमध्ये परत आलेले आहेत. बरेचसे रुग्ण कुठल्याही प्रकारच्या वेदना आणि मी इथे लिस्ट केलेल्या आहेत त्या सगळ्या, अगदी पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा इवन बाकीचे जे कुठले दुखणे आहेत, चकती सरकणे, त्याच्यानंतर चकती सरकल्यामुळे मानेमध्ये किंवा पायामध्ये दुखणं येणं ज्याला आपण सायाटिका म्हणतो, त्याचबरोबर इतरही वेदना आमच्याकडे पाहिल्या जातात. कारण आम्ही अल्गियाट्री जी आता नवीन एक पद्धत विकसित झालेली आहे त्याच्यासाठी आमच्याकडे पेन विशेषज्ञ पण आहेत जे हे सगळे ट्रीटमेंट्स केल्या जातात, ज्याच्यामध्ये डोकेदुखी आहे, फेस पेन म्हणजे चेहऱ्यावरील दुखणी आहेत, न्यूरोपॅथी म्हणजे स्पेशली डायबिटीज किंवा बाकीच्या क्रॉनिक आजारांमुळे ज्यांना नसांची दुखणी होतात आणि हातापायांमध्ये मुंग्या आणि दुखणा चालू होतो त्यांची दुखणी, त्याचबरोबर काही कॅन्सर पेशंट्सला अति वेदना होतात आणि त्यांना त्या वेदना सहन होत नाहीत अशा लोकांना सुद्धा आम्ही वेदनामुक्त करण्यासाठी ट्रीटमेंट देतो आणि खूप लांबून लांबून यासाठी आमच्याकडे पेशंट्स येत असतात. बरोबर. आता तुम्ही म्हणालात की वेदनामुक्ती खरं तर मिळतेच, पण ही वेदनामुक्ती म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आजार हा खूप जुना असतो कारण की आपण सांधेदुखीकडे तितकं लक्ष दिलेलं नसतं आणि मग पुढे जाऊन तो त्रास अजून बळावत जातो. तर अशा जुन्या आजारावर ती आपण वेदनामुक्ती मिळवू शकतो का आणि नेमकं काय तुमच्या ह्या उपचारांचं स्वरूप आहे त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच रादर, बऱ्याचशा ह्या जुन्या आजारांना मल्टीडिसिप्लिनरी ट्रीटमेंट केल्यामुळे पूर्णपणे वेदनामुक्ती मिळते आणि ही तात्पुरती नाही तर कायमची वेदनामुक्ती मिळते हे मी निश्चित सांगू इच्छितो. तर जेव्हा आमच्याकडे रुग्ण येतो तेव्हा आमची एक प्रोसेस असते जी मी इथे दाखवलेली आहे की पहिल्यांदा आल्या आल्या पेशंटचं आम्ही संपूर्ण मूल्यांकन म्हणजे डिटेल्ड हिस्ट्री घेतो, म्हणजे त्याचं डिटेल हिस्ट्री घेतल्यामुळे आपल्याला वेदना कुठून आणि कशामुळे येते याचं पूर्णपणे मूल्यांकन करता येतं. मग अगदी चालू कशी झालेपासून फॅमिली म्हणजे त्याच्या घरांमध्ये अजून कोणाला त्रास आहेत का पासून बऱ्याचशा गोष्टींचा त्याच्यामध्ये प्रश्न विचारून उल्लेख केला जातो. ते केल्यानंतर त्याची डिटेल एक्झामिनेशन म्हणजे त्याचं सखोल परीक्षण केलं जातं आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा सुद्धा वापर केला जातो कारण आपल्याला काही एक्झामिनेशनमधून फॅक्टर्स कळतात. त्यानंतर
जर गरज असेल तर त्याच्या काही तपासण्या केल्या जातात आणि त्या तपासण्यांमध्ये मग एक्स रे असतील, ब्लड टेस्ट असतील, कधी कधी MRI CT अशा काही तपासण्या केल्या जातात. हे सगळं जेव्हा आमच्या समोर येतं त्यावेळेला आम्ही त्याचं अचूक